डायजेशन वरून मला एक विचारायचं आहे की आठवडाभर काही जण खूप काही खातात आणि एका दिवशी असं म्हणतात की आज उपवास पकडू आपण. एक दिवस पूर्ण उपवास करू शकत असतील तर चांगलीच गोष्ट आहे, पण तो उपवास सोडताना दुसऱ्या दिवशी त्याच्याकडे जरा लक्ष ठेवा. तो जर का अमर्यादित सोडत गेला असाल तर न उपवास केलेला कधी सांग. नाही, उपवासाला जोडून एक की डिटॉक्सिफिकेशन करण्याकरता उपवास पकडावा असं बऱ्याच जणांना तुम्ही म्हणाल तसे काही यूट्यूबर आहेत, इन्फ्लुएन्सर आहेत, ते असे सल्ला देत असतात. हा सल्ला कितपत योग्य आहे? खरंच उपवास पकडल्याने बॉडी डिटॉक्सिफाय होते का? उपवासानं काय होतं माहिती आहे का, थोडीशी ती जी आपण इंटेस्टाईन म्हणतो ना त्याला जरा शांतता, सारखं काहीतरी खातोय ती चालूच आहे, त्याची सिस्टीम चालूच आहे. इन्सुलिन रेझिस्टन्स कमी होतो बऱ्याच लोकांचा, इन्सुलिन रेझिस्टंट, कारण लोड येत नाही आहे ना त्याला. म्हणजे तुम्ही जर का खाल्लं नाही तर त्याला इन्सुलिन सिक्रीट करावं लागलं नाही, त्याला जरा शांतता मिळते. पण हे उपवास करताना उपवासाची थाळी खाऊन करू नका.